मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी रेड वेलवेट केक प्रीमिक्सची रेसिपी घेऊन आले आहे आणि तयार केलेले प्रीमिक्स वापरून मी तुम्हाला केकही बनवून दाखवणार आहे. चला तर मग प्रीमिक्स बनवायला सुरुवात करूया. होममेड रेड वेलवेट केक प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 260 ग्रॅम मैदा, 165 ग्रॅम पावडर शुगर, ही आपली घरची साखर जी असते तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे, कोको पावडर 10 ग्रॅम, कॉर्नफ्लॉवर 15 ग्रॅम, हे सायट्रिक ऍसिड घेतलेलं आहे 1.5 ग्रॅम, हे ग्रॉसरी शॉपमध्ये इझी अवेलेबल असतं, बेकिंग पावडर 9 ग्रॅम, बेकिंग सोडा 6 ग्रॅम, सॉल्ट 3 ग्रॅम, व्हॅनिला पावडर 3 ग्रॅम. व्हॅनिला पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही याच्याऐवजी जेव्हा तुम्ही केकचं बॅटर बनवाल तेव्हा व्हॅनिला इसेन्स ॲड करावा लागेल, 4 ते 5 ड्रॉप्स. रेड वेलवेट कलर 1 ग्रॅम. हा स्पेशल रेड वेलवेट केकसाठी मार्केटमध्ये मिळतो रेड वेलवेट कलर. हा रेड फूड कलर केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझी मिळतो स्पेशली रेड वेलवेट केकसाठी. 30 ग्रामच्या वरचे जे मेजरमेंट आहेत ते मी या वेविंग स्केलने मोजून घेतलेले आहेत आणि जे 20 ग्रामच्या आतले मेजरमेंट आहेत जे कमी आहेत 2 ग्राम 3 ग्राम 1.5 ग्राम ते मी या छोट्या वेविंग स्केलवर मोजून घेतलेले आहेत. हे वेविंग स्केल आपल्याला किचनमध्ये खूप उपयोगी आहे. हे जे वेविंग स्केल आहे ते अमेझॉनवर ऑनलाईन इझी मिळतं. याची प्राईस 250 ते 300 रुपयापर्यंत असते आणि हे जे छोटं वेविंग स्केल आहे तेही 200-250 रुपयाला ऑनलाईन इझी मिळतं. हे इलेक्ट्रॉनिक किचन स्केल आहे आणि याला पॉकेट स्केल असं म्हणतात. सुरुवातीला आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे, त्यावर ही चाळण ठेवलेली आहे. यात आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून झाल्यावर यात आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. पिठी साखर ही आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. पिठी साखर चाळून घेतल्यानंतर यात आपल्याला कोको पावडर टाकायची आहे. यात आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर, मीठ, बेकिंग सोडा, व्हॅनिला पावडर, आणि जो आपण रेड फूड कलर घेतलाय तोही यातच ऍड करायचा आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. यात आता आपल्याला जे आपण सायट्रिक ऍसिड घेतलंय तेही टाकायचं आहे. सर्व साहित्य चाळून झालेलं आहे. चाळणीमध्ये जे सायट्रिक ऍसिड उरतं ते आपल्याला टाकायचं नाहीये, तर यातच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकदा आपल्याला स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य मी स्पॅच्युलाने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. हे मी 20 ते 30 सेकंद मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, याला छान कलरही आलेला आहे. मिक्सरमध्ये आपल्याला यासाठी फिरवायचं आहे, मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे यामध्ये टाकलेले सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकजीव होतं.
याला मी पुन्हा एकदा चाळून घेते। मिक्सर मधून काढून घेतल्यानंतर याला 2 ते 3 वेळा तुम्हाला चाळून घ्यायचं आहे। याला मी 2 वेळा चाळून घेतलेला आहे। याला आता पुन्हा एकदा असं स्पॅच्युलाने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपला होममेड रेड वेलवेट केक प्रीमिक्स तयार आहे अगदी झटपट। हे प्रीमिक्स 6 महिने रूम टेम्परेचरवर अगदी व्यवस्थित राहतं। याला आपल्याला एअरटाईट कंटेनर मध्ये व्यवस्थित पॅक बंद करून ठेवायचं आहे। हे सर्व प्रीमिक्स जवळजवळ 1/2 ते 1.5 किलो तयार झालेला आहे। यातील मी 165 ग्रॅम प्रीमिक्स काढून घेतलेला आहे एका बाउल मध्ये। याचा यापासून मी तुम्हाला केक कसा बनवायचा तो दाखवते। या तयार प्रीमिक्स मध्ये आपल्याला फक्त पाणी आणि तेल ऍड करायचं आहे। हे मी 165 ग्रॅम तयार प्रीमिक्स घेतलेला आहे। इथे मी 105 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे। पाणी मी वेविंग स्केलवर मोजून घेतलेलं आहे आणि इथे मी 25 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। इथे आपल्याला कोणतेही फ्लेवरचं तेल वापरायचं नाहीये। हे मी प्लेन सनफ्लावर ऑइल आहे ते वापरलेलं आहे। आता आपल्याला आपण जे प्रीमिक्स घेतलंय त्यामध्ये हे पाणी ऍड करायचं आहे। केकचं जे बॅटर आहे ते फेटण्यासाठी मी या इलेक्ट्रिक बीटरचा वापर करणार आहे। प्रीमिक्स मध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। बीटर चालू करण्या अगोदर आपल्याला थोडस हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे। थोडस मिक्स करून झाल्यावर आपल्याला याला आता हाय स्पीडवर 1.5 ते 2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर असं फ्लपी होईपर्यंत मी याला 2 मिनिटं फेटून घेतलेलं आहे। यात आता आपल्याला जे आपण तेल घेतलंय ते ऍड करायचं आहे। तेल टाकल्यावर पुन्हा याला 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित मिक्स होईल इतपत मी याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे 2 मिनिटं। तेल टाकल्यावर या बॅटरला मी पुन्हा एकदा 1.5 ते 2 मिनिटं फेटून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला केक टिन मध्ये टाकायचं आहे। एवढ्या मापातल्या केकसाठी मी हा 6 इंचाचा छोटा टिन घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो टिन घेऊ शकता। फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे जे तुम्ही बॅटर टिन मध्ये टाकाल ते टिनच्या हाफ राहिलं पाहिजे म्हणजे तुमचा टिन ओके आहे। या टिनला मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि साईडला मी तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे। यामध्ये मी आता हे केकचं बॅटर टाकते। केकचं सर्व बॅटर मी टिन मध्ये टाकलेलं आहे। याला आता आपल्याला 2-3 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे। केकचं बॅटर बनवायला घेतानाच आपण ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ते आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। हा केक मी तुम्हाला गॅसवर बनवून दाखवणार आहे। गॅसचं पातेलं मी ऑलरेडी 8 ते 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे। हा टिन मी आता तुम्हाला त्यामध्ये ठेवून दाखवते। पातेल्यामध्ये हा केक आपल्याला 25 ते 30 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। 20 मिनिटानंतर आपल्याला टूथपिक टाकून हा चेक करायचा आहे किंवा चाकू टाकूनही तुम्ही चेक करू शकता। चाकू क्लीन आला तर समजायचा आपला केक रेडी आहे। आणि ओटीजी मध्ये हा केक बेक करताना आपल्याला 180 डिग्रीवर 30 ते 35 मिनिटं याला बेक करायचं आहे। त्या अगोदर 5-10 मिनिटं अगोदर आपल्याला हा चाकू किंवा टूथपिक टाकून तसं चेक करून घ्यायचं आहे। पातेला व्यवस्थित प्रीहीट झालेला आहे। याच्या खाली आपल्याला मिठाची लेअर टाकायची आहे। त्यावर मी घरातील एक पातेलं ठेवायची जी रिंग असते ती आत ठेवलेली आहे। यावर आपल्याला जो केकचा टिन आहे तो मधोमध ठेवायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। याला आता आपल्याला 25 ते 30 मिनिटं बेक होऊ द्यायचं आहे। मध्ये याला अजिबात खोलायचं नाहीये। 20-22 मिनिटानंतर याला आपल्याला खोलून चेक करायचं आहे। तर 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत। आपण याला खोलून पाहूया। हा केक आता आपल्याला टूथपिक टाकून चेक करून पाहायचा आहे। टूथपिक क्लीन आली आहे म्हणजे हा आपला केक परफेक्ट रेडी झालेला आहे। केकच्या दुसऱ्याही साईडने आपल्याला टूथपिक टाकून पाहायची आहे। टूथपिक
क्लीन आलेली आहे, म्हणजे हा केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे। हा केक मी लो फ्लेम वर बेक करून घेतला आहे। आता गॅस ची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हा केक टिन आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे। या केकला आता आपल्याला रूम टेम्परेचर वर येईपर्यंत गार करून घ्यायचा आहे, नंतर मी तुम्हाला याला डिमोल्ड करून दाखवते। हा केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे आणि हा पूर्णपणे गारही झालेला आहे। आता मी तुम्हाला हा डिमोल्ड करून दाखवते। याच्या साईड थोड्याशा लूज करून घ्यायचे। साइड्स लूज केल्यानंतर हा जो टीन आहे त्याला आपल्याला पलटी करायचा आहे आणि हा केक आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। हा आपला होममेड रेड वेल्वेट प्रीमिक्स पासून तयार केलेला केक रेडी आहे। हा मी तुम्हाला कट करून दाखवते। मस्त स्पॉन्जी असा केक रेडी झालेला आहे। याला खूप छान अशी जाळी फुटलेली आहे आणि मस्त स्पॉन्जी असा रेड वेल्वेट केक रेडी आहे। ही प्रीमिक्सची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रीमिक्सचा माझा ऑनलाईन क्लास आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।